नमस्ते विद्यार्थी मित्रांनो विद्याभारती ई पाठशाळेमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज गणिताच्या अभ्यासात असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे संख्यांचा चढता व उतरता क्रम आपण बघणार आहोत चढता क्रम म्हणजे असेंडिंग ऑर्डर लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत संख्या लिहिणे टू राईट नंबर फ्रॉम स्मॉलेस्ट नंबर टू बिगेस्ट नंबर उतरता क्रम म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत संख्या लिहिणे टू राईट द नंबर्स फ्रॉम बिगेस्ट नंबर टू स्मॉलेस्ट नंबर विद्यार्थी मित्रांनो आपल्या शाळेला किंवा घराला जर दहा पायऱ्या असतील तर आपण सर्वात प्रथम एक नंबरची पायरी म्हणजे वन नंबरची पायरी चढतो मग दोन मग तीन म्हणजे लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत आपण पायऱ्या चढत असतो आणि जेव्हा आपण दहा नंबरवरती पोहोचतो आणि उतरताना प्रथम दहा मग नऊ मग आठ अशा मोठ्या नंबरपासून लहान नंबरपर्यंतच्या पायऱ्या आपण उतरत असतो हे उदाहरण आपण माडील इयत्तेत पाहिलेलंच आहे त्याचप्रमाणे माडील व्हिडिओमध्ये आपण सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या म्हणजे स्मॉलेस्ट नंबर अँड बिगेस्ट नंबर हे सुद्धा पाहिलेलं आहे त्यामुळे आता तुम्हाला संख्यांची तुलना करायला खूपच सोपं जाणार आहे चला तर मग चढता व उतरता क्रम म्हणजे असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर नंबर्स थ्री थाउजंड फायू हंड्रेड अँड फोर्टी सिक्स थ्री थाउजंड फोर हंड्रेड अँड सिक्स्टी फाईव्ह थ्री थाउजंड फायू हंड्रेड अँड सिक्स्टी फोर असेंडिंग ऑर्डर नंबर राईट्स फ्रॉम स्मॉलेस्ट टू बिगेस्ट लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत संख्या लिहायच्या आहेत स्मॉलेस्ट नंबर इज थ्री थाउजंड फोर हंड्रेड अँड सिक्स्टी फायू देन थ्री थाउजंड फायू हंड्रेड अँड फोर्टी सिक्स अँड थ्री थाउजंड फायू हंड्रेड अँड सिक्स्टी फोर डिसेंट ऑर्डर म्हणजे उतरता ट्रम नंबर्स राईट फ्रॉम बिगेस्ट टू स्मॉलेस्ट मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत आपल्याला इथे संख्या लिहायच्या असतात थ्री थाउजंड फायू हंड्रेड अँड सिक्स्टी फोर थ्री थाउजंड फायू हंड्रेड अँड फोर्टी सिक्स थ्री थाउजंड फोर हंड्रेड अँड सिक्स्टी फायू यानंतरचं आपण दुसरं उदाहरण बघूयात नंबर्स सिक्स थाउजंड अँड एट्टी सेवन सिक्स थाउजंड अँड सेवन्टी एट सिक्स थाउजंड अँड एटी एट असेंडिंग ऑर्डर सिक्स थाउजंड

अँड डिसेंडिंग ऑर्डर हा अभ्यास आहे आणि हा अभ्यास तुम्ही तुमच्या वहीत करायचा आहे त्याचप्रमाणे प्रत्येक स्लाईडवरचा अभ्यास वहीत लिहून घ्यायचा आहे काही समजलं नाही तर मला वैयक्तिक फोन करून विचारायचं आहे धन्यवाद